हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रियांका वीरा रसा दोडामार्ग उपासना केंद्र। आम्ही पहिल्यांदा ना चिपळूणला राहायला होतो आणि तेव्हा आम्ही उपासनेला जायचो तिथेही शनिवारी। आणि माझी 2 नंबरची मुलगी खूप छोटी होती आणि त्या दिवशी असंच आम्ही शनिवारी उपासनेला गेलो आणि आपली रामनामाची वही आहे ती आम्ही घेतली आणि निघालो। तर काहीतरी कारण आम्ही तिथून 35 किलोमीटर वाळ म्हणून गाव आहे तिथे राहत होतो आणि निघाल्यानंतर तिने काय केलं, माझ्या हातातली वही घेतली आणि ती अगदी छोटी ना तर ती दूर धावत निघाली काहीतरी घ्यायचं होतं म्हणून ती आमच्या पुढे। आम्ही ओरडतोय की सैजू असं करू नकोस पळू नकोस म्हणून, पण ती ऐकायला तयार नाही। आणि त्या 2 मिनिटांमध्ये एक स्कूटरवाला आला आणि त्याने तिला धडकलं। ती धडकलं धडक इतकी जोरात होती की ती उडून अशी म्हणजे अक्षरशः एखाद्या पिक्चरमध्ये दाखवावं की उडून पडतात तशी ती पडली। पण तिच्या हातामध्ये वही होती आणि खरं सांगू तर बापूंनी तिला एवढी खर्च म्हणजे तिला काही सुद्धा लागलं पण नाही। आम्ही घाबरलो की अरे बापरे ही एवढ्या जोरात पडली तर हिला काहीतरी झालं असणार म्हणून आम्ही तिच्याजवळ जाऊन बघतोय। तर ती पडलेली उठून हसायला लागली, मम्मी काय नाही झालं मला, म्हणजे त्या तिच्या बोबड्या शब्दामध्ये काय नाही, पण वही काही सोडायला तयार नव्हती। आणि त्यावेळेसही बापूंनी तिला वाचवलं। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ सवित नाथ सवित नाथ सवित।